नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, प्रशांत महासागरात सध्या निर्माण झालेल्या परिणाम म्हणजेच लानिना परिणाम या समुद्राचे तापमान कमी झाले आहे आणि त्यामुळे हवेचा दाब वाढला आहे. तर मुंबईत प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याने महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या परिणामामुळे दक्षिण आशिया देशामध्ये यंदा जास्त पाऊस झाला आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. तर एक मोठी बातमी मित्रांनो, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, राज्यात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. तर भारतात यंदा मान्सूनचा मुक्काम महिनाभर लांबला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला मान्सूनची परतीचा प्रवाह सुरू असताना उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीच्या प्रवासाला खीळ बसली आहे. असे असले तरी मान्सूनच काळातच भारतातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे प्रशांत महासागरात निर्माण झालेला लानिना परिणाम आणि समुद्राचे तापमान कमी झाले आहे, त्यामुळे हवेचा दाब वाढणार आहे व राज्यात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, किती जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तर मित्रांनो, एक छोटीशी विनंती, जर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, बघा, जास्त पाऊस होण्यामागे प्रशांत महासागर कारणीभूत आहे. प्रशांत महासागरात विषुववृत्तीय भागात तापमान 2 ते 3 अंशाने कमी झाले आहे, त्यामुळे हवेचा दाब वाढल्याने मोठ्या प्रमाणात बाष्प असलेली हवा दक्षिण आशिया या देशाकडे वाहत आहे, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी वाढले. तर हा परिणामी फेब्रुवारीपर्यंत राहण्याची शक्यता विविध देशातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे असा स्पष्ट हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारी अवकाळी पावसाची शक्यता आहे असे ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे. तर बघा मित्रांनो, लानिना परिणाम प्रशांत महासागरात सध्या निर्माण झालेला परिणाम म्हणजेच लानिना परिणाम आहे. या समुद्राचे तापमान कमी झाले आणि हवेचा दाब वाढला आहे. तर कमी दाबाचा पट्टा ही निर्माण कसा होतो या तुम्हाला मी सांगणार आहे. ऑक्टोबरच्या महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, त्यामुळे झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो, तेव्हा तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. समुद्राच्या तापमानात जास्त वाढ झाल्यास हवेची चक्रकार वाऱ्याची स्थिती तयार होते, त्यातून वादळाची शक्यता निर्मिती होते. तर शेतकऱ्याची चिंता वाढवणारी बातमी आहे, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता फेब्रुवारीपर्यंत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.